लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। मोबाईलच्या वादातून चौघांनी मिळून एकाला मारहाण करत त्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पिंपळगाव बसवंत परिसरातील वणी रोड येथील बेंतमळा येथे सोमवारी रात्री घडलेला आहे। या प्रकरणातील तीन संस्थांना पिंपळगाव पोलिसांनी अवघ्या काही तासातच अटक केलेली असून एक जण फरार झालेला आहे। पोलिसांनी दिलेल्या अधिकच्या माहितीनुसार सोमवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास 45 वर्षीय सुरेश शिवराम भोये हे झोपलेले असता संशयित योगेश शेवरे, समाधान सोनवणे, अंकुश कराटे उर्फ लंगड्या, सुनील खराटे हे घराबाहेर आरडाओरडा करून सुरेश यांच्याकडे मोबाईल मागत होते। मात्र त्यांनी मोबाईल देण्यास नकार दिल्यानंतर संशयितेने त्यांना शिवीगाळ करत विटांनी डोक्यात जोरदार वार केल्यानं सुरेश यांचा घटनास्थळावर जागीच मृत्यू झालेला आहे। मृत्यू झाल्याचं बघताच चौघेही घटनास्थळावरून पळून गेलेले आहे। मात्र तिघांना ताब्यात घेण्यात आलंय तर एक जण फरार झालेला आहे। पिंपळगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अझर कादरी, नाशिक न्यूज, पिंपळगाव बसवंत।